भारी वाटतं वहिनी शपथ त्याच्या याच्यापेक्षा भारी वाटतं आई ते गजऱ्यापेक्षा भारी वाटतं वहिनीला पटत नाही का पण नाही पटत तिला गजरा आवडतात पण भारी वाटतं ते. सो हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही. आय होप तुम्ही सर्व मजेत असणार पण आता गुड मॉर्निंग नाही गुड नाईट झाली आहे. रात्रीच्या 11 वाजलेत गाईज आणि सकाळची क्लिप माझ्याकडनं डिलेट झाली आहे कारण की मी सकाळी 6 वाजता उठलेलो पण ती क्लिपच बाय मिस्टेकली माझ्याकडनं डिलेट झाली. पेस जास्त झालेलं फोनमध्ये तर मी ती डिलेटच झाली माझ्याकडनं. तर इथनं ब्लॉग स्टार्ट करतो मी. तर हा ब्लॉग तुम्हाला खूप जास्त आवडेल तर एंड पर्यंत बघा हा ब्लॉग. बघा गाईज असं असतं सकाळी सकाळी आमच्या इथे आई झोपली इथे इथे दीदी झोपलेली वाटतं. या साईडला कोण आहे अजून कोणच नाही. वहिनी गेली वाटतं आंघोळीला. दादा आई गेली आहे मच्छीवरती सकाळी सकाळी. किती ट्रॅफिक झाली आहे बघू शकता आमच्या नाक्यावरती. कधीपासून आम्ही सकाळपासून कामच करतोय. मी सकाळी कितीला आई निघलेलो घरांच्या 6:30 7:30 7:30 अजून आंघोळ सुद्धा नाही केली आहे. आता जातो आंघोळ वगैरे करतो घरी जाऊन. पहिला आईला आत्याच घेतले मच्छी शॉप वरनं आणि इथे ट्रॅफिक बघणार ना गाईज पूर्ण पॅक झालं. आमच्या नाक्यावरती अशी ट्रॅफिक होते तुम्ही बघू शकता. बघा इथून पूर्ण या साईडून पूर्ण पूर्ण इकडनं पूर्ण पॅक झालाय गाईज बघू शकता. एवढ्या ट्रॅफिक मध्ये म्हणजे जाऊ तरी कसं. आणि रक्षाबंधन आली आहे उद्या आणि उद्या आई मी कपडे पण घेतलं ना. अजून एक टी शर्ट आहे माझ्याकडे जी ब्ल्यू कलरची घेतली मी. घाल बाबा पॅन्ट आहे कोणती तरी ती घालून घेतो. कपडे तर लागतातच गाईज पण काय करणार आता. यावेळी नाहीयेत जे आहेत तेच घालेल. तरी पण नॉर्मली मी असलो ना तरी पण चांगलेच वाटतील ते कपडे मला माहितीये. तर चला जस्ट आलो घराच्या इथे आणि इथे अंगणा साफ करायला घेतला बघू शकता. आणि आता वाजले 12:30. पहिला मी आंघोळ करून घेईल गाईज. पहिला तर अजून पर्यंत आंघोळ केली नाही मी. अरे बघा अंगणा आपला फुल म्हणजे इकडे पडलो असतो एकदा दोनदा चालता चालता कारण की या साईडला मी राहतो ना या आतमध्ये. तर इकडे पडलो असतो पूर्ण. दीदीनं साफ केला आज बघू शकता. दीदीला मदत केली वहिनीने आज थोडीशी. जा ना आंघोळ कर पटापट. तू दोघा जरा मदत करू द्या तिला का वहिनीला करते. तर उद्या माझ्या घरी सर्व माझ्या बहिणी येणार आहेत त्याच्यामुळे मस्त पैकी तयारी चालली आमची. तर तुम्हाला नक्की आवडेल पुढचा ब्लॉग आपला. हा नेक्स्ट ब्लॉग येईल तो भारी सेलिब्रेशन करणार आहोत. काय रक्षाबंधन. तर चला पहिला आंघोळ करून घेऊ आपण. कस झाला निघून दे जुली जुली आलं आई नको जुली कम ये माय बेबी. गाईज मी आताच आलो ना सकाळी 6 गेलेलो घरातून. गेले हो 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 तुझे चावल ना मग तू पकड इला बघ चावल बघ पकडले पकडले पकड 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 हात लाव ना चावल आता मीच पाहिजे तिला. सो गाईज जस्ट मी आंघोळ केली आहे. तर आता अंगणा आपण बघू शकता किती सुंदर साफ केलं. तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा गाईज आता एक नंबर वाटतंय की नाही. अंगणा साफ केल्यासारखा पाणी आता फक्त काढायला लागणार आहे. पूर्ण इकडची शेवाली शेवाली झालेली ते पूर्ण काढून टाकली आहे. मी थोडीशी इकडची आपली चाल पण मी साफ केली थोडी आंघोळ करायच्या अगोदर. समझ रे हो. तर ब्लिचिंग पावडर काल आणलेली ना आईने तर रात्री टाकून ठेवलेली त्याच्यानंतर असं साफ करून टाकलं पूर्ण. हे आपला बाईक डब्बा हो गया यार गाईज गंज पकडला यार तिला चालवतच नाही. उद्यापासून तिला चालवेल मी. आता उद्यापासून चालवायलाच लागेल गाडीला. हे वहिनीची वेल्डिंग मारले नवीन गाडी आहे पण तिला वेल्डिंग मारायला लागली आम्हाला. तर ठीक आहे मंडळी आताच जेवायला बसलो आम्ही. आई पण इथे बसली आहे इथे वहिनी बसली आहे. दादा तर पहिला सगळ्यां पहिला जेवला. आई पण त्या साईडला बसली आहे. तर चला जेवून घेऊया. तर हाय जेवायला इथे गरगाटे बोंबील आणि अशी मच्छी आहे थोडीशी. तर चला पटकन जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे बाबा येणे ना पटत वहिनीला बघू. आई बेनी कुठून कुठून आणले ती प्लास्टिकचे हो प्लास्टिकचे नाही मग अशी वहिनीला अशा 5-6 आहे. वहिनी भारी वाटत तुला पण बांधून दाखव आहे कशी वाटत. भारी वाटतं वहिनी शपथ त्याच्या याच्यापेक्षा भारी वाटतं आई ते गजऱ्यापेक्षा भारी वाटतं. वहिनीला पटत नाही का पण नाही पटत तिला गजरा आवडतात.
तर आता जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आणि मी आले माझ्या बेडरूम मध्ये. तर चला आता झोपतो, कारण की सकाळी खूप लवकर उठलेलो मी 6:30 ला आणि डोळ्यावरती नुसती झोपत येते. 3:30-4 पर्यंत उठेल आणि मग ब्लॉगिंग स्टार्ट करेल. तर जुलीला पण आताच खाऊ दिलंय, तर चला आता थोडासा आराम करूयात आपण. सो गाईज, गुड इव्हनिंग. आता वाटले संध्याकाळच्या 5:30 आणि 5:30 मी उठलो यार, खूप जास्त टाइम झाला. तर सकाळी ना खूप लवकरच उठलेलो मी, 6:30 पर्यंत उठलो, त्याच्यामुळे खाली खूप डेंजर झोप लागलेली. तर चला उठलोय तर फ्रेश होऊन पहिला तर आणि मग नंतर थोडासा चाय पिऊयात. तोपर्यंत जुलीने बघू शकता तुम्ही जुलीने काय आर्थ आणि जुलीच्या तोंडात आता सुसू येतोय यार, जायला लागेल बघा. सोड, पूर्ण खाऊन टाकले गाईज यार मी बघा, पूर्ण फर्निचर बघा हाल ना बघा काय करायचं, सगळ्याच पणा खाल्या, वहिनीच्या पण माझ्या पण सगळ्यांच्याच. बर घे खा, अजून खा, घे खा खा. तरी पण खाते लाजच नाही आम्हाला. बघा इकडे चाय आणलाय गाईज आणि इकडे घाटे आणल्यात, आज माझ्या बहिणीने आणले नाही बघा, चाय प्यायला बसले पण. आणि उद्या स्पेशल काहीतरी बनवणार आहे. काय बनवणार ग? पनीर आणि ती मटरची भाजी घेऊन आले साफ करायला उद्याची. आताच आताच का आणले बाय, खराब ना होणार. तर ठीक आहे मंडळी, तर ठीक आहे मंडळी. तर आता आम्ही चाललोय जिम बघायला, मला जिम नवीन जिम जॉईन करायची मला. सो मला इकडे जायला टाइम भेटत नाही यार गाईज पलाव मध्ये, आणि तिकडचं माझा कार्डचा व्हॅलिडिटी पण संपली आहे. आता 8:11 झालेत आणि 8:11 मी जातो आता लोडा मध्ये. आपल्या लोडा मध्ये जिम कोणती चांगली दिसते, चांगली असेल बघेल पहिला, मशनी वगैरे कशा चांगल्या आहेत का, आणि तिथे जाईल. तर चला पटापट जाऊयात आणि छान छान जिम बघणार पहिला तर, आणि कारण की आता ऍप्स पाडायचे ना, ऍप्स पाडतो पटापट. तर चला निघूयात, माझे मित्र असे हसतात गाईज बघा, तुम्ही बघू शकता पक्क्या हरामी आहेत ते. गाईज फायनली आलोय मी जिमच्या इथे, तर चला आता आत्माय जाऊयात. हे बघा इथेच आहे विनायक फिटनेस करून, बघतो आता कशी आहे जिम आत्माय जाऊन. या साईडला गाईज कार्डिओ वगैरे आहेत आणि इकडे काय जेंट्स रूम लेडीज रूम आहे, थोडीशी भारी आहे. तर गाईज थोडंसं जिम वर्कआउट सुद्धा करतो मी आता, कारण की शर्टावरती आहे, थोडेसे एक दोन म्हणजे सेट मारून दाखवतो तुम्हाला. तर या जिम तर जॉईन केली इथेच मी, तर बघूयात आता. आय जस्ट आलोय मी घराच्या इथे आणि आपण जॉईन केली विनायक फिटनेस जिम, आणि आज हा पहिलाच दिवस असणार आहे उद्या सकाळी. आणि मी आता डेली रुटीन करणार आहे माझा, कारण की मला टाइमच भेटत नाही यार ब्लॉगिंगसाठी. तर त्याच्यामुळे मी सकाळी जायचा प्रयत्न करेल, रोज सकाळी 6:30-7 तरी उठायचा कमीत कमीत प्रयत्न करेल. त्याच्यानंतर जिमला जाईल, जिमवरून आल्यावरती ब्लॉगिंग स्टार्ट करेल आपण. तर चला बघूयात आता माझ्याने होतं की नाही, नंतर 3:30 जाईल दुपारी. तर मला जिम तर करायचं खूप इम्पॉर्टंट आहे यार गाईज, पण टाईमच भेटत नाही. तरी सुद्धा मी आता ट्राय करणार आहे, पैसे तर भरलेत 3 महिन्याचे 3,000 रुपये भरलेत आपण. तर चला आता चालूय, तर जेवून घेऊयात पहिला तर, भूक खूप जास्त लागली यार. तर चला जेवूयात पहिला. गाईस आपण आताच आल्यात, दादा पण आले. हे दादू बाई जावला काय आय, मी जिमला जाईन कंटाला येईन मान, तिथं ट्राफिक कमी लागत. सकाळपासून टोपी राखी बांधणार आहे उद्या सगळ्यांना, पैशांची सगळ्यांना मजा आहे उद्या. 150 रुपये दे का भाई, आज जेवलाच नाही. जेवला का नाही आता? नक्की सांग करा करा 90 असं नको करत जाणं दादा, काय पण घेत ना हे बहिणी काय की ना 90 देते. थंड आहे ना? हा थंड आहे, तसं काही आमच्या मंडळीला माहितच नाही थंड आहे. लगेच कसं सांगतो बघ नवऱ्याचा, ऐक बिद जेवण आहे तुझा कळ बोल, सगळ्या गोष्टीचा भाव कमी करा, फक्त दारूचा भाव वाढवा बस. अरे खायला पियाचं लोकांना भेट, खाल्यावर माणसं जगतील ना. सिलेंडर 1,000-1,200 रुपये झाला, त्याला दारा भाव वाढवला, लोक कशी खातील ना. सीएनजी 45 रुपये होता, 80 रुपये दिला 86. हा मग रोजचा भाव वाढते,
मंडळी आता पटकन ऐका दादाचं आणि असं करा आणि वहिनीचा मेकअपचा सामान जरा कमी करा ना स्वस्त करा ना स्वस्त करा. खूप जास्त भूक लागली यार, कंटाळलो फार जेवायला. आज कोलंबी हे कर दादा बॉम्बील कोलंबी बॉम्बील आणि भाकर, तर चला पटापट जेवण घेतो पहिला तर. सो ठीक आहे गाइस, जस्ट माझं जेवण झालंय, दादा पण जेवलाय बघ पडदा जेता अंगावर. तर गाइस आता जातो मी झोपायला आपल्या बेडरूम मध्ये आणि आज सुद्धा लाईट गेली आहे ना दादा. रोज रोज लाईट जे नाही तर शॉर्ट सर्किट झालं असेल त्याच्यामुळे लाईट गेली. तर असंच होतं आमच्या इकडे पण दादा, डोंबिवली बिंबोली साईडला गेलो ना आपण, शॉर्ट सर्किट म्हणते काय पण म्हणते गाईज, पण सिटी मध्ये एरिया कोणत्या पण सिटी एरिया मध्ये गेलो ना की लगेच लाईट लावतात. 15-20 मिनिटं जास्तीत जास्त, 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास किती पण काय पण होते. पण आमच्या इकडे असं शेतकरी इकडे कसं दादा, एकदा गेली का 10 घंटे येत नाही. हो एकदा गेली का 10 घंटे येत नाही. तर चला आजचा ब्लॉग करूया इथेच एंड, आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं रक्षाबंधन आय होप खूप छान जाईल, आजचा दिवस तर खूपच भारी आहे आणि उद्या सकाळी रक्षाबंधन आहे गाईज. तर चला ब्लॉगला करूया इथे सेंड. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग माझा खूप जास्त आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता दादाने पण सांगितलं तर करून टाका ना. तर चला भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. जुली इकडे बघ, उद्या रक्षाबंधन आहे, मला राखी बांधशील ना. अरे बाय वहिनी, मला बांधेल वहिनी, तू बांधशील मला राखी, बांधशील राखी. हा 150 रुपये टाकेल पण 150 रुपये दे का इसको. बांधू शकता आई, बांधू शकते ना, भाऊच भाऊच लागेल ना, बांधू शकतो. तर वहिनी पण बांधेल गाईज मला उद्या राखी, पण वहिनीला 150 रुपये दे का, उस्ते ज्यादा नाही दे का. जुली तू पण, तुला मी 500 राखील भाई, पेडीग्री ना 500 राखील ना. उद्या तो चिकन खाईल ना, उद्या चिकन खावी मस्त.